संकल्प नको विना,
जीविता जीवाला जे जेवन जीवाला
जय हरि विठ्ठल जय विठ्ठल जय हरि विठ्ठल जय विठ्ठल जय हरि विठ्ठल जय विठ्ठल जय हरि विठ्ठल हरे श्री ज्ञानदेव तुकार हरिनाथ भगवान की जय श्री गुरुदेव अपने अपने गुरुजनों की जय श्री गुरु एकनाथ बुआ की जय धन्यवाद बुआ आपण सकाळपासून ज्या कार्यक्रमामध्ये तल्लीन झालो होतो ते आपल्या सर्वांचे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके कलाकार आदरणीय गुरुवर्य एकनाथ बुवा भाग्यवंत यांच्या गुरुपाद्य पूजनाचा कार्यक्रम म्हणजेच गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आज या ठिकाणी आपण आयोजित केला होता आणि या कार्यक्रमासाठी संगीत क्षेत्रातील वारकरी संप्रदायातील सर्व मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थित दाखवून या कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच सगळे सोयरे मित्रमंडळी आणि ग्रामस्थ आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी आपणा सर्वांचं पुनश्च एकदा एकनाथ बुवा भाग्यवंत आणि त्यांच्या शिष्य परिवाराच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमासाठी आता शेवटपर्यंत थांबलेले आपल्या चौकरून आलेले जयराम बुवा म्हात्रे सर हे संगीत शिक्षक आहेत आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलात आपलं सुद्धा सहर्ष स्वागत करून आपले आभार व्यक्त करतो तसेच आपल्या जय बुवा पाटील किरवली यांचे वडील गायक निवृत्तीबुवा पाटील आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो आणि माझे मित्र या ठिकाणी सुनील बुवा पाटील रोहिंजण तसेच मधुकर बुवा केणी पेठाली आणि आपले रमेश बुवा पाटील नारेन यांनी शेवटी या भैरवीच्या रूपाने या कार्यक्रमाची सांगता केली आणि त्या मृदुंगाची साथ केली ते आपले भास्कर बुवा पाटील आणि तबल्यावर साथ केली ते आपले मुकुंद बुवा राजे खरोखर आपलं सुद्धा ठिकाणी मनापूर्वक स्वागत करून मी आपले आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोणत्याही मानाची अपमानाची पानाची अपेक्षा न करताना त्यांच्या शिष्यगणांनी खूप मेहनत केली नावं घे सगळ्यांचीच घ्यायला पाहिजेत परंतु मी एकाचं नाव घेतो मुकुंदबुवा राजे यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांचे सर्व सहंगडी भास्करबुवा असतील जयबुवा असतील आपल्या अजयबुवा जुईलीच्या असतील आपले राणे बंडू असतील शनी भावेश सकाळपासून ती मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे तसे प्रदीपबुवा पाटील आपले तळोजी मजकूरचे असतील आमचे गोंधळी वाकलवन मामलीवर या ठिकाणी उपस्थित आहेत कारण सगळ्यांची मला नावं माहिती नाही परंतु आपले सुद्धा खरोखर मी आभार व्यक्त करतो कारण आपण पाहतो की सुरुवातीला बरेच जण येत असतात परंतु शेवटपर्यंत थांबत नाहीत जे शेवटी थांबतात तेच खरोखर त्यांचं खूप मोठं कार्य असतं आपण बोलतो हत्ती गेला पण तू शेपूट राहिली आणि ती शेपूटच खूप मोठी असते आणि शेवटी शेवटी थांबलेल्या सर्व शिष्यगणांचं आमचे मिलिंद व कडू असतील आपलं सुद्धा मी या ठिकाणी खरोखर मानावे तेवढे आभार कमीच आहेत असंच आपल्या गुरूंची आपण एक पौर्णिमा दरवर्षी साजरी करावी आणि तुम्ही करत आहात त्याला आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत आणि आपल्या सर्वांच्या वतीने गुरूंना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्याकडचं ज्ञान आपल्याला मिळो अशी आपण परमेश्वर चरणी प्रार्थना व्यक्त करूया तसेच साईप्रीत युट्यूब फोटो युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून वाघमारे बंधूंनी या ठिकाणी चांगली सेवा केली त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत आणि आभार तसेच आपले पांडुरंग दादा भाग्यवंत यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीचं ऑपरेटिंग केलं त्यांचं सुद्धा तसेच आपले प्रल्हाद म्हात्रे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले आपलं सुद्धा मनापासून स्वागत आणि सर्वांच्या सहमतीने माझं स्वागत करू नका मी तुमच्यातीलच एक आहे नको नको तर खरोखर मनापासून धन्यवाद सकाळपासून ज्यांनी आपल्याला समालोचन केले कार्यक्रमासाठी पायरे सर यांचा सुद्धा आम्ही सर्व शिष्यगणांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो त्यांनी स्वागताचा स्वीकार करावा खरोखर त्यांचे आभार व्यक्त करायला पाहिजेत कारण सकाळपासून त्यांनी उत्कृष्ट अशी समालोचनाची सेवा केलेली आहे तरी आमच्या शिष्यवर्गातर्फे त्यांचे स्वागत करीत आहोत सर तुमचे मनापासून आम्ही धन्यवाद मानतो
आता सर्वांना सांगण्यात येते कार्यक्रम झालेला आहे,